मराठी माणसाच्या वेळी। महाविकास आघाडीमुळे शिवसैनिक हिंदुत्वापासून दुरावले गेले, हातात सत्ता असूनही शिवसैनिकांना याचा फायदा झाला नाही, उलट शिवसैनिकांना याचा त्रासच झाला, अशी खंत शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे। तसंच शिवसेनेला संपवण्यासाठी राष्ट्रवादीचा छुपा डाव होता असा आरोपही त्यांनी केला। तर संजय राऊत शिवसेनेचे कमी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अधिक वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। सत्ता असूनही सत्तेचा लाभ किंवा सत्तेचा फरक हा सामान्य शिवसैनिकाला मागच्या 2.5 वर्षामध्ये कुठेही जाणवला नाही। आमची कामं त्यांनी कोणती केलीच नाही, उलट शिवसेनेला त्रास देण्याचं काम केला, शिवसैनिकाला डिवचण्याचं काम केलं। शिवसैनिकाचे सरपंचावर अविश्वास असतील, सरपंचाला पदच्युत करण्याचा विषय असेल, आमच्या शिवसैनिकांच्या नातेवाईकांच्या बदल्या असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून भयानक त्रास या जिल्ह्यामध्ये झाला। या जिल्ह्याचा खऱ्या अर्थानं 2.5 वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणूनच काम करतो। संजय राऊत साहेबांनी कधी याच्यावर प्रतिक्रिया नाही, ठीक आहे पाहू बोलतो असं जरतरच्या याच्यामध्ये त्यांची त्या ठिकाणी उत्तर आली। आणि मला तरी असं वाटते की राऊत साहेब हे शिवसेनेचे कमी आणि राष्ट्रवादीचे जास्त प्रवक्ते होते, उद्धव साहेबांबद्दल कमी आणि शरद पवार साहेबांबद्दल त्यांची निष्ठा त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आणि कृतीतून आम्हाला जास्त दिसत। भाजपचे आमदार नितेश राणे